विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। वागदरी येथे आरोग्य तपासणी शाळा साहित्याचे वाटपासह भरगच कार्यक्रमाने आंबेडकर जयंती साजरी। वागदरी तालुका तुळजापूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांना शाळा साहित्याचे वाटप, मान्यवरांचा सत्कार, भीमगीत गायन व लेझिम संघासह सहवाद्य भव्य मिरवणूक, अशा भरगच कार्यक्रमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती दिनांक 27 व 28 एप्रिल 2022 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 27 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून शिवभक्तीतून व्यसनमुक्तीचे सामाजिक कार्य करणारे सुरेश पाटील महाराज, महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर, सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार आदींचा जयंती उत्सव कमिटीच्या वतीने स्वागतपर सत्कार करून विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळा साहित्याचे वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित समाज प्रबोधनपर भीमगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, DBN संस्थेचे तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, संपादक सोमनाथ बनसोडे, जयंती उत्सव कमिटीचे सर्व सदस्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। तर दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी ठीक 10 वाजता SK जहागीरदार संचलित नळदुर्ग सिटी हॉस्पिटल नळदुर्ग, सत्यशील सामाजिक संस्था पुणे वागदरी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य तपासणी व प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात एकूण 53 जणांनी आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी डॉक्टर इरफान शेख, आरोग्य कर्मचारी हनुमंत हदे, शैलजा माळगे, मोहसिन शेख, प्रशांत डावरे आदींनी आरोग्य तपासणीचे काम पाहिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन धाडवे यांनी केले तर सूत्रसंचालन SK गायकवाड यांनी केले। यावेळी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, उद्योजक प्रकाश सुरोसे, जयंती उत्सव कमिटीचे उत्तम झेंडारे नागनाथ बनसोडे, संदीपन वाघमारे, दत्तू वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, गुरुनाथ वाघमारे, अनिल वाघमारे, सत्यशील सामाजिक संस्थेचे राजेंद्र वाघमारे, परमेश्वर वाघमारे, भारत वाघमारे, पत्रकार किशोर धुमाळ, संतोष वाघमारे, मुख्याधीपिका महादेवी जत्तेसह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते। शेवटी सायंकाळी 6 वाजता आंबेडकरी चळवळीतील नेते प्रमोद कांबळे, रिपाईंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, नळदुर्ग शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष उत्तम झेंडारे, सचिव संदीपन वाघमारे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातून भव्य दिवस सहवाद्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली। यावेळी इटकळ, देवसिंगा, नळ, केशेगाव, येडोळा आदी गावातील लेझिम संघाने आपले भारदस्त खेळाचे सादरीकरण करून मिरवणुकीची शोभा वाढविली। या प्रसंगी वागदरी, गुजनूर, नळदुर्ग व परिसरातील भीमसैनिक, ग्रामस्थ, महिला, युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्व 24 न्यूज, जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद।
महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.